proposal of filling of the one post of the associate professor and four posts of the tutor in the department of the pathology to Goa Medical College. काही एक्सटेन्शन ऑफ सर्विसीस पहिली कोणाचे दिल्ल्यो पळय न्ही त्योच कंटिन्यू केल्ले आसा ते पयली दिल्या त्योच आतां नवीन कोणाक दिवंक ना. ESI पार्ट टायम्स वर्कर्स आशिल्ले लाँग टर्म तांकां आमी कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर घेतल्या दॅट इज फॉर द एप्रॉक्सिमेटली मोर दॅन 15 इयर्स दे आर वर्कींग ऑन एज अ पार्ट टायमर म्हणून तांचे तांकां बेनिफीट तांची सॅलरी तांकां वाडून मेळटली न्ही. Approximately 40 part-time employees were there working in department for the 20 years. At least कशा खबर आहे त्यांना न्याय दिवपा खातीर त्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर केला जेणेकरून त्यांची सॅलरी जी आहे पण रे ही त्यांना पहिली 15,000 बीन मिळाली ती त्यांना आता निदान 25,000 तरी वयतले ते दॅट इज अ मेजर डिसिजन. हा 40 जण आशिले ते ना ड्रेसर्स आणि असे स्टाफ सगळे बाकीचे पण ते लाँग टर्म काम करताले. वेगवेगळे एक एक्सपेंडिचर सँक्शन आणि हे त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटाची जी असलेली बारीक सारी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तात ती घेतल्या. वी आर सायनिंग द माइन डेव्हलपमेंट अँड द प्रोडक्शन ॲग्रीमेंट MDPA अँड द मायनिंग लीज डीड अप्रुवल वेदांत. पहिले आम्ही जे ऑप्शन केले तेजो आज आमी पयलो MDPA सायन करता मायन डेवलपमेंट अँड प्रोडक्शन ॲग्रीमेंट वीथ द वेदांता गोवा. त्यांच्यानी आपले सगळे इट इज अ सायनिंग ऑफ द ॲग्रीमेंट वीथ दॅट कंपनी जे लीज त्यांना मेळ्ळेलो तो ॲग्रीमेंट सायन करपाक ऑप्शनातल्यान मेळ्ळेलो तो तांच्यानी EC बीन सगळे मेळयले आपले. नाव द गव्हर्मेंटची प्रोसिजर उरता त्यांच्याना लीज सायन करपाचे. सध्या पहिली त्यांच्यानी एकट्यानूच क्लियर करून दिल्या एकूच ब्लॉकाचे बाकीच्यांनी अजून क्लियर करून आपले प्रपोजल दिवंक ना. वेदांता इज द फर्स्ट त्यांनी दिवपी. हय इट इज अन बिचोले ब्लॉक क्रिएशन ऑफ टू रेग्युलर पोस्ट इन पब्लिक प्रोसिक्युटर डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशन रेग्युलर पोस्ट क्रिएट केला. ओके सगळ्या मायनिंगेचे करचे पडटा. ओके आयच्या कार्यक्रमाच्या उपरांत सगळ्यात महत्वाचे म्हणजे म्हणजे सरकाराक तशी कंटिन्युअसली 5 वर्षां पुराय जातली 19 मार्चाक यावर 19 मार्च हो तसो कोड ऑफ कंडक्टान येतलो. बट त्याच्या खातीर पब्लीक ओरिएंटेड कार्यक्रम जावचे लोकांक सगळ्यांक इन्वॉल्व करून घेवचे हाच्या निमित्तात आम्ही विकसित भारत विकसित गोवा ह्या कॅम्पेनिंगाच्या सकयल वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केला. आणि ह्या कार्यक्रम करता असताना मॅक्झिमम आम्ही जसे म्हणता अंत्योदय सर्वोदय आणि ग्रामोदय ह्या तत्वाचेर आमचे सरकार चलता आणि तेच फुडें व्हरता असताना 5 वर्सां कंप्लीट जाता हाच्या खातीर पहिलो कार्यक्रम जो आसा वो विकसित भारत विकसित गोवा ह्याच्या अंतर्गत पंचायत चलो अभियान आमचे सगळे मानाधिक मंत्री इन्क्लुडींग मी 12 जण हे प्रत्येक पंचायतीतलो प्रवास करतले. प्रत्येक पंचायतीन 2-2, 3-3 वरां आसतले. थंयसले पंच सरपंच लोक हांचे सगळे ग्रिव्हन्सीस आयकून घेतले तांकां गायड करतले अशा पद्दतीन प्रत्येकाचो शेड्यूल जो आसा तो रेडी केला. म्हणजे हांव पणजे तालिगांव विश्वजीत राणे मार्मागोवा नुवें शिरोडा मडकय मावीन गुदिनो कलंगूट काणकोणा पेडण्या सांतांद्रे रवी नायक बिचोले वाळपय सुभाष शिरोडकर सांताक्रूज अल्डोणा सावड्ड्या रोहन खवटे कुडचड्या दाबोली प्रियोळ वेळी गोविंद गावडे सांगे सालेगांव कुर्तोडी कुंकोळी मनसारात वास्को मये मारगांव ढवळीकर म्हापसा साखळी कुट्टाळी निळकणकर फातोडा फोंडा कुंभारदुवा सुभाष फळदेसाय पेडणे मांद्रे पर्वरी थिवी ओके आणि अलेक्स इक्वेरो नावेली बाणावली केपे आणि शिवोले अशा वेगवेगळ्या पंचायतींनी प्रत्येक मंत्री हे दिसाक एका मतदारसंघात एक दीस ना ते वयतले तेजी चिंता तू करू नका तेजी चिंता आम्ही केल्या. ओके 12 मंत्री 12 तालुक्यांनी असतले. आता एक मंत्री एका मतदारसंघातल्यो 7 पंचायती फॉर एक्झाम्पल सुभाष भाऊ साखळी वयता असत जाल्यार साखळी मतदारसंघात 7 पंचायती येतात. सकाळी 9 पासून रातचे 9 पर्यंत तो वेळ पडल्यावर 7 पंचायती भोवून प्रवास कंप्लीट करतलो
अदरवाईज ही विल टेक द टू डेज टू कम्प्लीट दॅट पंचायत. अकॉर्डिंग टू हिज कन्व्हिनियंट ही विल स्पेंड टू डेज पर्टिक्युलरली इन द साखळी कॉन्स्टिट्युएन्सी, सो दॅट फुल डे सकाळपासून सांजोपर्यंत तांच्यांनी लोकांक आयकप, लोकां पंचायतीचे, कारण आमचं सरकार हे अंत्योदय तत्वाचेर सरकार चलता म्हणून त्यांच्यांनी पूर्ण दिसभर त्या पंचायतींनी स्पेंड करप हाज्या खातीर ठरयलां. आणि सगळे मंत्री हे पंचायत लेवलाचेर वचून एका दिसाच्या ऐवजी दोन दीस वयतले वेळ पडलो जाल्यार, बट दे वील स्पेंड द टायम इन द पंचायत. ओके, ह्या निमित्तात लोकांची बारीक सारीक सगळीं जी कितें कामां आसा ती जावन पडटली. वेगवेगळ्यो बेनिफिशरी स्किम्स बाकीचे कितें आसा, म्हणजे आमी जशें म्हणटा की सोशल वेलफेअरची कोणाची सँक्शन उरल्या, ग्रह आधाराची उरल्या, सबसिडी उरल्या, हे सगळे ॲग्रिकल्चराची सबसिडी, हेज्यो सगळ्यो सबसिडीज थंयसरूच त्या त्या लोकांक डिस्ट्रीब्यूट जातले. प्रत्येक पंच सरपंच हांच्यांनी आमच्या मंत्र्यांचे स्वागत करते, जिल्हा पंचायत मेंबर्स सगळे आमच्या मंत्र्यांच्या बरोबर प्रेझेंट रावचे, सगळ्या जणांक ह्या निमित्तात आमची ऑल डिपार्टमेंट ह्या निमित्तात अलर्ट जातली. सुभाष भाऊ इतलं म्हणजे फक्त तेजीच डिपार्टमेंटांनी, तर उरलेले डिपार्टमेंटाचे ऑफिसर्स तालुका लेवलाचे सगळे ऑफिसर्स मंत्र्यांच्या बरोबर असतले. आणि हे वेगवेगळे प्रश्न खास करून आम्ही म्हणटा की लोकांचे डायरेक्ट प्रश्न जे असा पण हाजेर फोकस करून आमचे मंत्री पंचायत चलो अभियान हे सक्सेसफूल करतले. आणि हेजो कार्यक्रम तसं पळोवंक वचत जाल्यार प्रत्येकाच्या कन्विनियंट डेटी प्रमाणे 27 तारखेच्यान आम्ही सुरवात म्हटला, बट प्रत्येकाच्यो डेटी हेवटेन तेवटेन जाल्यार जाता, बट फुडले 8 दीस हो कार्यक्रम जो आसा पळय न्ही हो कंटिन्युअसली चलतलो. 27 तारखेच्या फुडलो 1-8 दीस चलतलो. खंयच्यो पंचायती कोणाक दिल्या त्यो दिता दिसतलो, डेटी मागीर घालून दिता, ते पब्लीश करता डेटी घालून, तांच्या कडेन डेटी घेवनूच आमी कन्फर्म करतले. प्रत्येक मिनिस्टरा कडल्यान डेटी घेतले, थोडे कडेन चड पंचायती आहा थंयसर 2 डेट लागतले एका मतदारसंघात. दुसरें 8 मार्च हो महिला दीन आसा, आनी हाच्याच अंतर्गत दुसरो कार्यक्रम जो आसा पयलीं महिला दीन सेलेब्रेशन, प्रत्येक 40 मतदारसंघांनी सरकाराच्या वतीन महिला दीन सेलेब्रेट केलो वतलो. RDA डिपार्टमेंट आणि WCD वुमन अँड चायल्ड डिपार्टमेंट ह्या दोनी डिपार्टमेंटाच्या वतीन वेगवेगळ्या महिलांच्या खातीर वेगवेगळी कॉम्पिटिशन्स आसतली, वेगवेगळे वर्कशॉप्स आसतले, आणि पुराय आदीसभराचा कार्यक्रम चलतलो. प्रत्येक कडे आमचो आमदार आणि मंत्री त्या त्या जाग्यार त्यांना ॲड्रेस करतले. बिसायड डॅट्स माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे व्हर्च्युअली लायव्ह महिलांक मार्गदर्शन करपाचो कार्यक्रम जो आसा वो ह्या निमित्तात जातलो. 7 मार्च 40 मतदारसंघांनी लायव्ह स्ट्रिमींग जातले ह्या कार्यक्रमाचे, बट ताज्या पयली कडेन महिला मेळावो प्रॅक्टिकली जातलो सरकाराच्या वतीन 40 मतदारसंघात वेगवेगळे कडेन एकाच दिसा 7 तारखे दिसा सगळी कडेन. ह्यान PM हंगासर मार्गदर्शन करतले 7 तारखे दिसा. आमी त्या निमित्तात RDA आणि वुमेन अँड चायल्ड डिपार्टमेंट वेगवेगळी कॉम्पिटिशन वर्कशॉप ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा पळय न्ही ह्यो त्याच दिसा सगळ्या जणांक जो आसा हो मार्गदर्शन करता. हितूर RDAच्या डिपार्टमेंटाच्या वतीन तांचे फंड्स जे रिलीज करपाचे आसा, अप्रॉक्सिमेटली 4 कोटी फंड सेल्फ हेल्प ग्रुपांक दिवपाचे आसा, ते 4 कोटी फंड्सांचे डिस्ट्रिब्युशन जे आसा पळय न्हू हे 7 तारखेच्या कार्यक्रमांत जातले, जे तांकां गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे सबसिडायज RDAचे फंड्स येतात ते डिस्ट्रिब्युशनूय जातले. वेगवेगळ्यो बँक्स आपल्या सेल्फ हेल्प ग्रुपांक दिवपाचे लोन डिस्ट्रिब्युशन आसा, हे बी लोन डिस्ट्रिब्युशन तेच दिसा त्या कार्यक्रमाच्या निमित्तात जातले. इट इज नॉट अ सॅलरीज, सेल्फ हेल्प ग्रुपांक ते रिव्हॉल्विंग फंड दिता, त्यांचे विवो विलेज ऑर्गनायझेशन क्लस्टर्स ऑर्गनायझेशन एका रिव्हॉल्विंग फंड जो म्हणटा वो तसो गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान येता, 60% 40% गव्हर्मेंट ऑफ गोवा घालता आणि वो तांकां दिता, वो तो त्या निमित्तात जातले. 1145 सेल्फ हेल्प ग्रुप RDA कडेन रजिस्टर्ड आसा. ओके, आणि तांकां हो फंड्स त्या दिसा डिस्ट्रिब्युशन 7 तारखेच्या कार्यक्रमात. ताज्या फुडलो कार्यक्रम आमी स्वयंपूर्ण गोवा 2.0 जे स्वयंपूर्ण हो रिव्ह्यू कार्यक्रम घेवपाचो ठरला, येता त्या फुडल्या शेनवारा म्हणजे विच इज ऑन द 3rd of March सॅटरडे, 3rd March सॅटरडे का नाही 2nd March सॉरी 2nd मार्चाक पुराय रिव्ह्यू कार्यक्रम जातलो. सगळे स्वयंपूर्ण मित्र आप आपल्या पंचायतींनी असतले आणि तो रिव्ह्यू करपा खातीर आमचे ऑल सिनियर स्केल ऑफिसर्स आणि IAS IPS हे सगळे जाण फाटले फावटी जसं आम्ही रिव्ह्यू घेतलेलो त्याच धर्तीचेर परत एकदा म्हणजे स्वयंपूर्ण कार्यक्रमाचो रिव्ह्यू घेवपा खातीर आमी 5 वर्सां पुराय जाता ह्या निमित्तात होय कार्यक्रमाचो रिव्ह्यू घेवपाचो ठरयला. आणि स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग म्हणजे
स्वयंपूर्ण गोवाच्या अंतर्गत किदें किदें त्या पंचायतीन कार्यक्रम जाले, किदें किदें कार्यक्रम बदल जालो आनी तांकां आनी किदें गरज आसा हो रिव्ह्यू घेवपा खातीर सगळे इन्क्लुडींग फ्रॉम द सीएस टू ऑल द ऑफिसर्स आनी आमदार आपआपल्या पंचायतींनी वचून रिव्ह्यू घेतले. सगळे आमदार मंत्री सीएस हे सगळे आनी हो कार्यक्रम 2 तारखे दिसा एकाच दिसा जातलो सगळ्या पंचायतींनी एट अ टायम. सेकेंड मार्च 7 मार्च महिला मेळावा, 2 तारखेक स्वयंपूर्ण गोवा रिव्ह्यू कार्यक्रम. हाच्या अंतर्गत चवथो कार्यक्रम आमी 4 मार्चाक इट इज विजन फॉर ऑल हो कार्यक्रम आमी सगळ्या स्कुलांक डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग स्वयंपूर्ण गोवाच्या अंतर्गतूच केल्लो. त्या कार्यक्रमाची जवळपास 30,000 भुरग्यांची फ्री स्पेक्टेकल्स वाटपाची उरल्या. 30,000 भुरग्यांक चश्मा वाटपाचो कार्यक्रम जो आसा हो टोकन कार्यक्रम 1 ते 1.5 हजार भुरग्यांक घेवन 4 तारखे दिसा साखळेच्या रविंद्र भवनात सुरवात जातलो. मागीर सगळ्या इस्कॉलांनी जवळपास ह्या 30,000 भुरग्यांक फ्री स्पेक्टेकल्स दिली वतली दितले. 4 तारखे दिसा ना तो सगळी कडेन मागीर डिस्ट्रिब्युशन करतले चश्मा जाल्ले ते बरोबर. हय, हो 4 तारखे दिसा बाकीचे कडेन चश्मा डिस्ट्रिब्युशनचो कार्यक्रम आसा हो त्या त्या स्कुलांनी 4 तारखे दिसा एट अ टायम एकाच दिसा बाकी सगळी कडेन जातलो. हाज्या भायर आमचो हेज्यो डेट्स फक्त ठरूंक ना. SC ST हांकां लॅपटॉप डिस्ट्रिब्युशन्स जे आसा हे आमच्या IT डिपार्टमेंटाच्या वतीन हाज्या खातीर करता तोय कार्यक्रम सगळ्याच्या मदीं आमी ह्या 10 मार्चाच्या बेगिनात बेगीन जातलो. हे सगळे कार्यक्रम 5 वर्सां पुराय जाताच्या निमित्तान आमी ऑर्गनायज केला. त्याच बरोबर टुरिजमान आमच्या यूथ क्लब केल्या, तेजो एक युवा कॉन्क्लेव पुराय गोंयांत नॉर्थ आनी साऊथ अशे 2 युवा कॉन्क्लेव जातले यूथ क्लबाच्या निमित्तात. आनी ताज्या भायर ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट आनी पावर डिपार्टमेंट हाज्या निमित्तात कुसूम ह्या स्किमीच्या अंतर्गत आमी सोलार पंप दिवपाचो थारायला. गोंयांत आतां पर्यंत जवळपास 200 जाणांक फ्री सोलार पंप सँक्शन जाला. त्या 200 जाणांची सँक्शन लॅटर्स हे कुसूम स्किमीच्या अंतर्गत स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तात 200 जाणांक सोलार पंपाचे डिस्ट्रिब्युशन जातले. युवा कॉन्क्लेवच्यो डेट्स मेळूंक ना अजून, ते डेट मेळटली वेगळे. सोलार तेजी डेट ठरूंक ना, बट 10 तारखेच्या पयलीं ठरतले. एकंदर सरकाराच्या वतीन विकसीत भारत विकसीत गोवा आनी स्वयंपूर्ण गोंय सरकाराक 5 वर्सां पुराय जाताच्या निमित्तात 10 मार्च पर्यंत वेगवेगळे कार्यक्रम सरकारान ऑर्गनायज केल्या. सरकारातले मंत्री आमदार आनी सगळे ऑफिसर्स वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तान सगळ्या गांव पातळीचेर वेगवेगळ्या कार्यक्रमांनी इन्वॉल्व आसतले. आनी हे मॅक्झिमम कार्यक्रम लोक उपयोगी कार्यक्रम आसा, लोकांक हेचो मॅक्झिमम बेनिफिट्स कसो मेळचो हाज्या खातीर सातत्यात आमी काम करतात. आमी 5 वर्सांच्या सरकाराक जाल्या हाज्या निमित्तानूच की हो कार्यक्रम जो आसा हातात घेतला आनी त्या निमित्तान आमचे सरकार हे सदोदीत अंत्योदय सर्वोदय ग्रामोदय ह्या 3 तत्वाचेर काम करता. आमी समाजातल्या शेवटच्या घटका पर्यंत पावपाक जाय, प्रत्येक गांवांत आमी पावपाक जाय आनी सगळ्या पर्यंत आमी पावपाक जाय हाज्या खातीर सरकारान काम करपाचें थारायलां. आनी म्हज्या बरोबर आसलेले सगळे आमदार मंत्री इन्क्लुडींग ऑफिसर्स ह्या सगळ्या जाणांची गांवांत वचपाची तयारी आसा आनी सगळे जाण फुडले मॅक्झिमम दीस हे आपले वेगवेगळ्या गांवांत वेगवेगळ्या पंचायतींत स्पेंड करतले. देव बरें करूं. हांव फक्त आज दिल्ली होम मिनिस्टराची एपॉयंटमेंट आसा रिगार्डींग दीस ट्रायबल. फाटलेच फावटी एक्चुली ठरलेली, पण होम मिनिस्टराच्या बिझी शेड्युला खातीर ते जावपाक शकूंक ना. आज आमचे एसटीतले 4 आमदार म्हणजे सभापती ट्रायबल सभापती परत मिनिस्टर गोविंद गावडे आमदार गणेश गांवकार आमदार आंतोन ताज्या बरोबर ट्रायबलाचे असोसिएशनचे त्यांचे प्रमुख हे सगळे आज सांजे त्यांची अपॉइंटमेंट जातली. Yeah.